धारूर गाव आणि या गावचे सर्व गुणीजन आदरणीय व्यासपीठ सर्व सत्कारमूर्ती आणि या सत्कारमूर्तीचं कौतुक पाहण्याकरता ज्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली ते आत बसलेले बाहेर असणारे व जिथं जिथं ऐकत असतील असे सर्वच मंडळी माझा आणि या गावचा तसा जुना संबंध निश्चितच आहे. मात्र हा संबंध पाहत असताना मला वाटते 4 वर्षापूर्वी आपण एबीपी माझावर जी बातमी पाहिली होती खांडेकर सरांच्या घरचं जे काही नळाचं पाणी जे खड्ड्यातलं जे पाणी असेल तर ती बातमीचा सोर्स किंवा बातमी देण्याचं काम त्यावेळेला मीच केलं होतं आणि मला फक्त त्या दिवशी माहीत झालं होतं की खांडेकर सरांच्या घरी अशा प्रकारचा पाण्याचा झरा आहे. मात्र हे वातावरण पाहिल्यानंतर मला आज कळलं त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये हा प्रेमाचा झरा सुद्धा या ठिकाणी वाहतो. खांडेकर खांडवीकर वाटते मंदिर बांधकाम आत्ताच मला अण्णांनी सांगायला सुरुवात केली होती की एका माणसानं बांधकाम केले ही मी इथं समोरून आपला सोहळा पाहत असताना मला नेमका काय बोलावं आणि राहिले काय बोलायचं अशा प्रकारचा निश्चित प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. आपल्या माता भगिनी या ठिकाणी आहेत आज लक्ष्मीचा सण आहे त्यामुळं सर्व काही झालं आणि आता लक्ष्मीच्या गाठी घ्यायचं काम माझ्याकडे आलं अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. विद्यार्थी थोडेसे बराच वेळ एवढ्या वेळेत बसत नसतात खरं तर विद्यार्थी कारण का देश परदेशामध्ये फिरत असताना ज्यावेळेस एकदा अमेरिकेच्या शिक्षण प्रणालीचा आम्ही अभ्यास घेतला होता त्यावेळेला आम्हाला असं दिसून आलं की अमेरिकेमध्ये शाळा 9 ते 2 पर्यंत असते दर 3 तासाला 20 मिनिटाचा खेळायचा ब्रेक त्या ठिकाणी असतो आणि विद्यार्थ्यांना लिखाण कमी आणि प्रॅक्टिकल जास्त असतं. तर या सर्व जे बाबी असतात तर आपली इथं बसून जे काही शिक्षण या ठिकाणी द्यावं लागतं किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम होतात त्यावेळेला मात्र बऱ्याच वेळेला अडचण इथं होते कारण बसणारा पुढं खुर्चीवर बसतो आणि पुढं मांडी घालून बसणाऱ्याची थोडीफार अडचण त्या ठिकाणी होते. तरीसुद्धा म्हणजे आमच्यासारखा वक्ता शेवटच्याला बोलायला लागल्यानंतर त्याच्यावर जबाबदाऱ्या फार वाढतात कारण सर्व होऊन गेलेलं आहे मग आता याचं वेगळं काय ऐकावं अशा प्रकारचा माझ्यासारखा एक वक्ता एका व्यासपीठावर खेडेगावचा एक वक्ता होता बोलायला गेला आणि बोलायला गेल्यानंतर मग त्याला गाणंही येत होतं पण त्याला वाटलं की गाणं म्हणावं आणि गाणं म्हणून आपण या प्रेक्षकांना खुश करावं म्हणून त्याने छान अशा प्रकारचं गाणं म्हटलं. गाणं म्हटल्यानंतर प्रेक्षकाने तिथून ओढायला सुरुवात केली वन्स मोर म्हणजे पुन्हा एकदा पुन्हा गाणे म्हटले ते पुन्हा वन्स मोर म्हणजे असं 3-4 वेळेला वन्स मोर पुन्हा एकदा गाणं म्हणा पुन्हा एकदा गाणं म्हणा असं झाल्यानंतर त्या वक्त्यानं विचारलं की काय गाणं तुम्हाला फार आवडलं का काय. एक जण प्रेक्षकातला उठून उभा राहिला त्यानं सांगितलं सर गाणं काय आवडलं म्हण आवडलं नाही मात्र जोपर्यंत तुम्ही चांगलं गाणं म्हणत नाही तोपर्यंत वन्स तर तशा प्रकारची जबाबदारी माझ्यावर या ठिकाणी आलेली आहे. मात्र मित्रांनो माझा मूल मंत्र जो आहे कारण मी आत्ता पाहिलं की एवढी प्राथमिक शिक्षक वगैरे वगैरे बोललं मी तर म्हणेन की सर एका दीपावळीला यांचं कवी संमेलन ठेवून टाकूया मस्त म्हणजे वेगळं किती कारण काय की ज्याला आपण म्हणता येईल प्रेझेन्स ऑफ माइंड हे शेर शायरी म्हटणं अचानकपणे अशा प्रकारचं वाक्य उच्चारणं याला फार काही लागतं फार वाचन लागतं. तर ही सर्व मंडळींनी या ठिकाणी म्हटलेल्या आहेत आणि मी त्याच मताचा आहे कारण मी सुद्धा तुमच्यासारख्या सर्वसामान्य भागातून सर्वसामान्य ग्रामीण भागातून आलेला आहे त्यामुळे माझाही मूलमंत्र त्या ठिकाणी असतो जगाचं जीवन कमी पडेल हसाचं आनंद कमी पडेल जे मिळालं तो नशिबाचा भाग समजा पण प्रयत्न कसे करा परमेश्वराला देणं भाग. त्यामुळं या सत्कारमूर्तीचा सत्कार करीत असताना किंवा त्यांच्याकडे पाहत असताना आमच्या वाघमारे सरांची मला आठवण आली माझ्या विषयाशी काम करतात फक्त बार्शीला आहेत मी तुळजापूरला आपल्या परिसरात आहे मात्र त्यांचा स्वभाव एवढा गरीब का एवढा चांगला का तर त्याचं मला कारण आज कळलं कारण ते धारूर गावचे रहिवासी आहे अतिशय गुणी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. गरड सरांच्या बाबतीत मी मुद्दाम सगळ्यांचे पॉईंट काढले ते यशोदाला बाकी थोडा तुम्ही पण यशोदाला ते टीचिंग करतायत म्हणजे जिथं
क्रीम असतं, सर्व काही महाराष्ट्रातले जे काही क्रीम असतात, बुद्धिजीवी वर्ग असतात, म्हणजे ज्याला आपण बॉसचा बॉस म्हणतो, तर त्यांना शिकवण्याचं काम गरज सर या ठिकाणी करतात. याच्यापेक्षा आपलं दारोडकरांचं भाग्य काय? क्षीरसागर सरांच्या बाबतीत मी पाहिलं की पहिल्यांदा क्षीरसागर सरापेक्षा मामाचं मी कौतुक या ठिकाणी निश्चितपणे करेल. माझ्याही सोबत गरिबी सर्वांनी अनुभवली, इकडे बसणारे सर्वांनीच गरिबी, तुम्ही आहात तर आम्ही सुद्धा गरिबी अनुभवली आहे. मात्र मी गरिबी अनुभवत असताना इंजिनिअरिंग कॉलेजला काही 2-3 स्टुडंट असले पाहिजे. मी मामांचं एवढ्यासाठी करतो, कौतुक करतो की माझ्यासोबत शेंडगे आहेत, म्हणून त्यांची नवले काहीतरी विद्यार्थी आहेत, असे 2-3 इंजिनिअरिंग कॉलेजला विद्यार्थी होते. म्हणजे हे विद्यार्थी शिकत असताना 86 ते 88 वर्ष आहे, 90 अगोदरची, तर त्यावेळेला त्यांनाही मामा पैसे पुरवत होते. मात्र त्यांचा हेतू काय होता? आपली मुलगी द्यायची होती. मात्र मी यांच्याकडून खंडेकर सरांकडून माहिती घेतली की या मामाने कुठल्याही प्रकार कशा प्रकारचं म्हणजे अपेक्षा न व्यक्त करता किंवा काही न करता म्हणजे अतिशय सोज्वळपणे त्यांना मदत केली, म्हणजे आणि एक आदर्श अशा प्रकारचं भास्ता घडवला, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो. शिंदेच्या बाबतीत जास्त बोलायचं नाही, चौघांनी माईक धरलं होते, त्यामुळे शिंदे फॅमिली तर सर्व काही आपल्या परिचित आहेत, मात्र त्यांचं वेगळे व्यक्तिमत्व, त्यांनी सांगितलं की आपण वेगळ्या माध्यमातून ते मदत करतात. आणि आज लक्ष्मीचा सण आहे म्हटल्यानंतर बाकी गणपती तर दिवसभर बसतात, म्हणजे 9 दिवस बसतातच, मात्र एक लक्ष्मी आहे आणि साक्षात लक्ष्मीच्या रूपानं आपण भिडवे मॅडमचा या ठिकाणी सत्कार केला, तर तशा रीतीनं त्याही या ठिकाणी म्हणजे कौतुकास पात्र आहेत, त्यांचंही व्यक्तिमत्व या ठिकाणी ऐकलं. आणि आज जग बिघडत असताना, आज जग वेगळ्या वाटेवर जात असताना या जगाला आता केवळ रामच वाचवणार आहे, त्यामुळं हे राम या ठिकाणी आहेत, त्यांचाही आपण सत्कार केलात. आणि हे सर्व पाहत असताना मी बारकावे आपल्या गावचे टिपले, आपली नावं मी पाहिली, नागनाथ, ज्ञानेश्वर. बाबांनो आज जग वेगळं झालेलं आहे, नावं काय ठेवतात याचा भरोसा त्या ठिकाणी नाही आहे. आणि अशा वेळेला अशा प्रकारची नावं आणि या नावातच तर काही दडलेलं आहे तेही आपल्याला या दोघांच्या रूपाने किंवा या सर्वांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. हे पाहत असताना मीही थोडंसं लहान झालो, कारण छोट्याशा गावामध्ये काम करतोय, अतिशय छोटं, तुमच्यापेक्षाही छोटं गाव त्या ठिकाणी आहे. तर इथं काम करत असताना मी मगाशी सांगितलं गरिबी वगैरे, हे सर्वसामान्य कॉमन बाब त्या ठिकाणी झालेली आहे. आम्ही सुद्धा पहिली चप्पल आमची आमच्या पैशानं त्या ठिकाणी घेतली. मात्र हे करत असताना असं काही गरिबी दाखवण्याचं किंवा हे आहे म्हणण्याचं कारण नाही, ती चप्पल असेल, घड्याळ असेल, जे काय असेल ते स्वतःच्या हिंतीवर घ्या आणि डबल डबल घालानंतर धादा घाला त्या ठिकाणी, तेवढी ताकद तुमच्यात निर्माण. मी माझा किस्सा लहानपणीचा तुम्हाला मी सांगतो, अभ्यासाने हुशार गावडी दारपळ माझं गाव आहे, बार्शी आपलं बार्शीच्या बाजूला किंवा वैराटच्या बाजूला गाव आहे, गावडी दारपळ छोटंसं गाव. तिसरी इयत्तामध्ये शिकत असताना आमच्याकडं सुशील कुमार शिंदे साहेब मंत्री त्यावेळेचे होते, अर्थमंत्री, तर त्यांचा गावाला सत्कार, त्यांचा काहीतरी सत्कार आणि एक कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि आम्हाला हुशार विद्यार्थी म्हणून पुढच्या बाजूला त्या ठिकाणी बसवलं. अशा प्रकारचे सुशील कुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी बसले आहेत. तर हे होत असताना माझं लक्ष दुसरं कुठंच नव्हतं, त्यांचं घड्याळ मी बघायचं, कारण घड्याळच मिळत नव्हतं, 40 वर्षापूर्वी कुठलं घड्याळ नाही, मग त्यांचं घड्याळ मला कोणावर सारखं घड्याळ फक्त बघायचं, बनीवर बसलं शर्टी नाही तिसरीला असताना. मग हे अशा प्रकारची आशा आपल्या मनामध्ये निर्माण होते. तुम्हाला मी सांगेन 30-35 वर्षानंतर ज्यावेळेस मी PhD केली आणि PhD नंतर ज्यावेळेस माझी सत्काराची वेळ आली, तर त्यावेळेला माझा जो सत्कार होता तो सुशील कुमार शिंदे साहेबांच्या हस्ते झाला आणि त्यांच्या बाजूला बसून झाला. एवढंच नाही तर आज आपण पाहू शकता, रात्री खांडेकर सरांनी सांगितलं की रात्री 9 वाजता आपल्या रेडिओला सुद्धा उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रावर माझी मालिका सध्या चालू आहे असे झुंजलो आम्ही. किंवा आपण कहाणी तुळजाभवानी नावाची मालिका जर रेडिओ लावत असाल तर ती ऐकली असेल, रोज 52 लाख लोक ही मालिका ऐकतात. तर ही मालिका तर मी पूर्णच केली, मात्र आणखी दर रविवारी तुम्हाला पुण्यनगरी आणि सकाळ सॉरी संचार याच्यामध्ये माझे 2 लेख येतात आधी आलेले. तर हे लेख वाचून ज्यावेळेस सुशील कुमार शिंदे साहेबांनी मला एकदा फोन केला, मला वाटतं की याच्यापेक्षा उतराही काही नसतो. तर अशा प्रकारची कामं करत असताना मला एक दिसून आलं, जिंदगी में जीत उनकी, जिंदगी में जीत उनकी जो चलते हैं और हिम्मत और मेहनत से ही भाग्य बदलते हैं. या गावचा संबंध पाहत असताना भैरवनाथाचं स्थान या ठिकाणी आहे,
मी कहानी तुळजाभवानीच्या माध्यमातून तुळजाभवानीचा खूप अभ्यास केला. अगदी नेपाळपर्यंत 15 दिवस राहून नेपाळमध्ये तुळजाभवानीची 3 मंदिरं त्या ठिकाणी शोधली. आणि नेपाळमध्ये गेल्यानंतर मला आपलीही त्या ठिकाणी आठवण आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की भैरवनाथ ज्याला आपण म्हणता येईल, भैरवचा अर्थ होतो भीती दाखवणारा किंवा भयानक स्वरूपातला, म्हणजे भयानक स्वरूपातला देवता त्याला भैरवनाथ म्हटलं जातं. आता हे भयानक स्वरूप कशा स्वरूपातलं असतं, तर ज्या ठिकाणी या पृथ्वीवर शक्तीची निर्मिती झाली म्हणजे देवीची निर्मिती झाली, तर देवीच्या निर्मितीकरता शिवानं आपले 4 गण त्या ठिकाणी पाठवले आणि त्याला भैरवनाथ म्हटलं जातं. आणि आज जर आपण तुळजाभवानीचा स्थान पाहिलं तर तुम्हाला तुळजाभवानीच्या या स्थानामध्ये आपलाही सहभाग आहे असं या ठिकाणी निश्चितपणे जाणवेल. त्याचं कारण असं आहे की जर तुळजाभवानी आपण घेतली आपल्या बाजूला असणारी, तर तुम्ही पाहू शकता पूर्वेला हे भैरवनाथाचं मंदिर आहे. तुम्ही तिकडच्या बाजूला गेलात तर मला वाटतं तीर्थाला भैरवनाथाचं मंदिर आहे. दक्षिणेला त्या ठिकाणी गेलात तर तिथं मसल्याला मंदिर आहे किंवा खंडोबाचे सुद्धा भैरवनाथाचं आहे. आणि तुळजापूर हे गाव छोटं असल्यामुळं शिकुरार पेठमध्ये एक भैरवनाथाचं मंदिर आहे. त्यामुळं साक्षात तुम्ही शिवाचं जी काय अवतार असेल किंवा शिवाचं जिथं वास्तव्य आहे त्या भैरवनाथाच्या गावामध्ये तुम्ही राहतात आणि त्यामुळं तुमचं वेगळेपण आहे. मात्र हे वेगळेपण पाहता असताना भैरवनाथ जर शब्द आपण पाहिला किंवा भैरवनाथाची बाकीची संकल्पना देवतेची जर पाहिली तर त्यामध्ये जरा जवळून आपण या भैरवनाथाचा अभ्यास ज्यावेळेस करतो तर त्यावेळेला भयानक स्वरूप त्याचं दिसतंय. भैरवनाथाच्या गळ्यामध्ये नरमुंड माळा असतात, म्हणजे आपलं जे खोपडे असते तर त्याचीच माळ त्याच्यामध्ये असते. त्याचं वाहन आहे कुत्रा, म्हणजे नेहमी रक्त साठणारा जो कुत्रा असेल, म्हणजे खून करून रक्त साठणारा कुत्रा असेल. मात्र या सर्व बाबींचा आपण आढावा घेत असताना त्याची नखं पाडलेली असतात. त्याचं सर्व काही असेल, आपण हिंदू धर्मामध्ये एक चूक या ठिकाणी करतो की जो काही धर्म असेल या धर्माला शास्त्राची जोड आपण देत नाही. अशा प्रकारचं कुठला देव किंवा अशा प्रकारे कुठलं काही कुणाचा नड धरत नसतो, मात्र त्या संकल्पना असतात त्या संकल्पना आपण सांगायला कमी पडतो. त्याचं कारण काय असेल, जे काही असुरी आनंद असतील किंवा असुरी जी काही लोक असतील तर त्या असुरीचा आपण नाश करायचा आणि त्याच्या मला मी माझ्या गळ्यामध्ये त्यांना अडकवणार. असुरी जी काही लोक असतात किंवा कशा प्रकारचे असतात त्याला मी माझ्या गळ्यामध्ये अडकवणार आहे आणि बाकीचं असेल त्यांचा मी जीव घेणार आहे. अशा प्रकारची फक्त संकल्पना आहे. बाकी देवतेची संकल्पना ही अशा स्वरूपात आपण घेतली पाहिजे तरच आपण वेगळ्या रूपानं त्या ठिकाणी पाहू शकतो. पुन्हा दुसरा विषय, भैरवनाथाचं स्थान पाहत असताना मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तर त्या त्या ठिकाणी भैरवनाथ आणि आपलं गाव याला थोडंसं मला अपवाद दिसतंय. ज्या ज्या ठिकाणी भैरवनाथाचं मंदिर आहे त्या त्या ठिकाणी लोकांचा स्वभाव थोडासा शांती स्वरूपातला मला आढळून येतो. ज्या ज्या ठिकाणी मी गेलो असेल तर तिथं, कारण भैरवनाथाचं खाद्य तुम्हाला माहीत असेल मद्य आणि मांस. मग आपल्या इकडे सुरू आपण अगोदर नेपाळमध्ये जर तुम्ही गेलात, नेपाळमध्ये काठमांडू गावामध्ये काठमांडू पाटण आणि देवपाटण अशा प्रकारची 4 मंदिरं त्या ठिकाणी आहेत, 3 मंदिरं आहेत सोडा. मात्र काठमांडूमध्ये आपण जर गेलो तिथं दरबार चौक नावाचा जो भाग आहे या दरबार चौकामध्ये तब्बल 20 फूट उंचीचा एका दगडातला भैरव त्या ठिकाणी आहे. आणि त्या भैरवाचा जर आपण अष्टमीचा उत्सव पाहिला, म्हणजे समोरच हे भैरवाचं स्थान आहे आणि हे देवीचं स्थान, त्याला आपण तिथं देगू तलेजू म्हटलं जातं, त्या देवीला तुळजाभवानीला देगू तलेजू. तर हे जे काही स्थान आपण पाहिलं अष्टमीला बकऱ्याचं बलिदान त्या ठिकाणी होतं, तर या असणाऱ्या नेपाळमधलं बलिदान जर आपण मी सांगितलं तुम्हाला तर तुमच्या अंगावर निश्चितच काटा त्या ठिकाणी उभा राहील. 51 रांगा आणि 51 बोका, म्हणजे 51 बोकड आणि 51 ज्याला आपण हल्या म्हणता येईल रेडा म्हणता येईल त्याचं बलिदान भर चौकात त्या ठिकाणी दिसतं. जे बघण्यासारखी ती किंवा आपण त्याची कल्पना करू शकत नाही. 70 घेतलेली माणसं असतात आणि एका बळीनं ते कटिंग करतात लाखो लोकांच्या मध्ये, म्हणजे एक तामसी स्वरूपातलं रूप मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि भैरवनाथाचा नैवेद्य काय असेल तर खुले आम तुझं बेरची बाटली तोंडामध्ये दिली जाते. म्हणजे हे तामसी ज्याला आपण म्हणता येईल हा तामसी प्रकार त्याही ठिकाणी. आणि आपल्या इथं जर आलो तर उज्जैनमध्ये सुद्धा जर आपण गेलात भैरवनाथ इथल्या तर ती गल्लीच्या गल्ली तिथला नैवेद्य काय आहे आपण टीव्हीवर मला वाटते बातमी कदाचित वाचली असेल. वेगवेगळ्या प्रकारची ब्रँडची दारू तिथं असते समोरच्या बाजूला, जसा आपले श्रीमंत असेल तशा प्रकारचा ब्रँड त्या भैरवनाथाला द्यायचा. म्हणजे या पद्धती आपण जर पाहिली असतील तर या पद्धती पाहत असताना तामसी वृत्ती तिथं तुम्हाला दिसेल. मग काशीमध्ये तुम्ही गेला तर काशीचा ज्याला आपण कोतवाल म्हटलं जातं तो सुद्धा भैरवनाथ आहे. म्हणजे या पृथ्वीचे रक्षण करण्याचं काम
या भैरवनाथाचा आहे. या सर्व बाबी एवढ्याकरता तुम्हाला मी सांगितल्या, या संकल्पना आपण वेगळ्या माध्यमातून घ्यायचं असेल. देव कुठलंही काही करत नाही, देवर आपल्याला फक्त प्रेरणा देतो. बाकीचं जे काही काम करत असेल तर ते मी करायचं आहे, ही भूमिका आपली असली पाहिजे. मात्र या सर्व बाबी किंवा इथं मसला घ्या, पाहुणेरवाड्याचंच माझं गाव आहे, मात्र तरी सुद्धा तिथलं जर वातावरण बघितलं, या सर्व गावाचा एवढ्याकरता तुम्हाला मी आढावा घेतला. तीर्थाचं तुम्ही पाहू शकता, या सर्वांचा आढावा घेतला तर इथला भैरव हा वैष्णवपंथी आहे किंवा काय, अशा प्रकारचा मला प्रश्न पडतो. कारण एवढे गुणीजन नाही, मला माहित आहे लिंगायत आहे, मी मुद्दाम वैष्णव पंथ म्हटलेला आहे. मला कारण माहित आहे की शैवानी याचा पंथ आहे हा. मी मुद्दाम वैष्णव पंथ का म्हटलं तर वैष्णव पंथामध्ये शांतता असते आणि शैव पंथामध्ये थोडस उग्रता असते. मात्र तरी सुद्धा एवढे गुणवंत या गावामध्ये घडले आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हे भैरवनाथाचं शांत रूप या गावामध्ये देवीनं दिला असेल का, वैष्णव शिवानं दिला असेल का, अशा प्रकारचं मला या ठिकाणी मत व्यक्त करावं वाटतंय. कारण एवढे गुणी लोक, मी आतापर्यंत बरेच गावामध्ये जातो, बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी जातो, मात्र एवढी गुणी लोक मला दिसली नाहीत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं टाळ्या वाजून यांचं स्वागत आपण करू. आताच वारंवार चर्चा इथं झाली की एमपीएससीच्या बाबतीतली चर्चा इथं झाली. मी तुम्हाला वाघमारेच्या बारशीला शिकतायत आणि माझाही वावर किंवा माझं सर्व काही तिकडं नातलग असतील परिसर आहे. मी तुम्हाला बारशी तालुक्याचं उदाहरण देईन. बारशी एक तालुका असा आहे महाराष्ट्रामध्ये, जवळपास प्रत्येक गावामध्ये तिथं क्लास वन क्लास टू आहे. जवळपास प्रत्येक गावामध्ये म्हणजे बारशी तालुक्यामध्ये एक वेगळे पण तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे लाल दिव्याची गाडी जर म्हणण्यात असेल, ही लोक म्हणत आहेत, मला वाटतं की इथं बसलेले एक ना एक दिवस निश्चितच लाल दिव्याची गाडी या ठिकाणी घेऊन येईल. याची आजच्या दिवशी मी तुम्हाला मी गाडी देतो. फक्त प्रयत्न करा, काही म्हणायचं कारण नाही, हे होत नाही असं अजिबात म्हणू नका. नाहीतर काय होतं, माझ्यासारखा शिक्षक एकदा एका विद्यार्थ्याला शिकवायला ते वर्गाला शिकवायला गेला आणि इतिहासाचा असल्यामुळे त्यानं तिथं सांगायला सुरुवात केली की नेपोलियन बोनापार्टच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्दच नव्हता. प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे असं नेपोलियन बोनापार्ट नेहमी म्हणायचा. तो विद्यार्थी वर्गामधून घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्याला वाटलं की आता जर लांब पडते म्हणून सायकल त्याने घेतली. अगदी सायकल म्हणजे 4-5 वर्षाची डबडी झालेली सायकल होती, तिला टाकं नाहीत, हँडल नीट नाही आहे. आणि त्यानं काय केलं, ती सायकल घेतली आणि दुकानदाराकडे गेला आणि त्याला सांगितलं ही सायकल दुरुस्त कर. ती दुकानदाराने त्याला सांगितलं, सायकल दुकानदाराने, ह्याचं सर्वच काही गेलेलं आहे, आता साक नाही आला आणि हँडल आहे नीट गेला आणि तू काय नेमकी सायकल नीट करा, तो म्हणतो हे शक्य नाही. त्यानं सांगितलं, आमच्या सरने सांगितलंय की नेपोलियन बोनापार्टनं सांगितलेलं आहे की जगामध्ये अशक्य काहीच नाही. त्या दुकानदारानं सांगितलं की सायकल मग नेपोलियनकडे घेऊन जा. तर अशा प्रकारे आपण कुठलीही गोष्ट शक्य करून दाखवायचं आहे. दुसरं उदाहरण मी तुम्हाला देईन, तर ते उदाहरण आहे माढा तालुक्यातलं उपळाई ठोंगे. त्या उपळाईचं उदाहरण जर पाहिलं असेल, त्याही बातमीचा सोर्स मीच आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला मी काय करतो की माझे मित्र कंपनी असते तर त्या बातम्या देण्याचं काम, म्हणजे माझ्या मनात जी कल्पना सुचली, वंचितांना न्याय देण्याचं काम मी वारंवार, मला दिसलं की मग पटकन तिथंच बसून फोन करतो. सरांच्या बाबतीत सुद्धा मी ज्यावेळेस तिथं एकदा कशाला तर आलो होतो, जे मला शिलालेख बघायला त्या ठिकाणी आलो होतो आणि लगेच त्यांना सांगितलं की मग बाबतीत तुमच्या गावचं धारूरचं नाव, मला वाटतं 5 वर्षापूर्वीच मी जगभर त्या ठिकाणी करण्याचं काम माझ्यापर्यंत केलं आहे. तर उपळाईचं काम सुद्धा मी पाहिलं की उपळाई गावचं वैशिष्ट्य आहे, अधिकाऱ्यांचं गाव त्याला म्हटलं जातं, अधिकाऱ्यांचं गाव. माझ्या माहितीनुसार कमीत कमी 300 तिथली मुलं अधिकारी आहेत एकाच गावची. आणि दुसरं एक रेकॉर्ड म्हणजे मला वाटतं भारतातलं त्यांनी केलं, एकाच दिवशी तिथले 3 कलेक्टर झाली मुलं एकाच वेळ. आता हे कलेक्टर झाले आपल्या मनामध्ये लगेच भाव यायला लागतात. काय भाव येतात, मग त्याचा वडील कोणतरी मोठा असेल, त्याचा वडील असा असेल, त्याचा चुलता कोण, अजिबात नाही. ज्या दिवशी कलेक्टरचं त्या ठिकाणी त्यांना ऑर्डर आली, तर त्या दिवशी एका मुलाचा वडील तर द्राक्षाच्या बागेमध्ये दुसऱ्याच्या मजुरी करत होता, एकाचा वडील ट्रॅक्टर चालवित होता. म्हणजे अशा प्रकारची सर्वसामान्य मुलं त्या ठिकाणी काम करतात. आणि मी ज्यावेळेस मागच्या 2-4 वर्षापूर्वी मदुराई म्हणजे दक्षिण भारतामध्ये गेलो होतो, मदुराई जिथं मन्याक्षी टेम्पल आहे, तर तिथं गेल्यानंतर तिथल्या शिवचं नाव मी तिथल्या बोर्डवर पाहिलं, भाजी भाकरे. ते पाहिल्यानंतर मी थोडीशी माहिती घेतली, कारण त्या गावातली बरीचशी मंडळी आहेत. तर तिथून मला त्यांनी फोन केला की मॅडम तिथं आहेत तुम्ही, तर तुमचा सत्कार त्या ठिकाणी होतोय. मला सांगा की एवढं मोठं भाग्य आपल्याला त्या ठिकाणी लाभतंय आणि तुम्ही सुद्धा निश्चितपणे ते करू शकता. कारण मित्रांनो, कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणताय, तो कॉन्फिडन्स कधी लूज होऊ द्यायचा नाही. नेहमी जर आपल्याला काय वाटत असेल त्यावेळेला आपल्या मोठ्या आवडल्या पाहिजे, का आम्ही होऊ, हे का करू शकत नाही आहे, यस वी कॅन डू, अशा प्रकारची प्रवृत्ती माझी असली पाहिजे. श्रीलंकेमध्ये एकदा मी कॉन्फरन्सच्या निमित्ताने तिथं गेलो होतो. तिथं कॉन्फरन्समध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज
आणि आई तुळजाभवानीचा पेपर तिथं मांडला होता. आता हा पेपर मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं व्यक्तिमत्व किंवा आई तुळजाभवानीचं महती ही मी मांडली आणि मांडल्यानंतर ज्यावेळेस अशा प्रकारे तुम्ही वरच्या लेवलवर किंवा अभ्यासाच्या माध्यमातून जाता, आता ही सर्व काही माणसं बोलली तुम्हाला काही प्रश्न विचारला मिळत नाही आहे, बरोबर आहे, तुमच्या मनात काही शंका असते, मात्र ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करून तिथं जाताय तर त्यावेळेला अगोदर आम्हाला म्हणणं मांडायचं आणि त्याच्यानंतर खालून प्रश्न उत्तरं विचारायचे असतात. तर तशा वेळेला मी छत्रपती शिवाजी महाराजांची भरपूर माहिती सांगितली आणि तुळजाभवानीची माहिती त्या ठिकाणी सांगितली आणि त्याच्यानंतर प्रश्नावली आली. साहजिकच आहे, पाकिस्तानच्या एक मॅडम होत्या, त्या मॅडमनी मला पहिला प्रश्न पटकन विचारला. तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न काय विचारला होता, हू इज शिवाजी महाराज, शिवाजी महाराज कोण आहे मला सांगा. महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचा कोणी शिवाजी महाराज कोण म्हटल्यानंतर मला वाटतं की त्याचे दात शिल्लक राहणार नाही. मात्र ठीक आहे, त्यांनाही माहीत असेल कदाचित, मात्र आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यायचं असेल म्हणून त्यांना हा प्रश्न मला विचारला. म्हणून मी ज्ञानाची उत्तरं ज्ञानाने दिली पाहिजेत म्हणून त्यांना सांगितलं की मॅडम तुमच्या पाकिस्तानमध्ये इतिहास कुठला शिकवला जातोय मला सांगा. पाकिस्तानमध्ये आपला नेमका उलटा इतिहास तिथं शिकवला जातोय, म्हणजे ज्यांनी भारतावर आक्रमण केली, मोहम्मद गझनीचा इतिहास, मोहम्मद घोरीचा इतिहास, मोगलांचा इतिहास, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, अशा प्रकारचा इतिहास तिथं शिकवला जातोय. आणि निश्चितच शिवरायांचा इतिहास असेल, मात्र मला त्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने किंवा शिवाजींना डॉमिनेट करायचं असेल कदाचित, आणि म्हणून मी त्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्यायचं त्यांच्या प्रश्नातून ठरवलं होतं. मग हे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगल अशा प्रकारचा इतिहास शिकवला जातोय, मग मी त्यांना विचारलं की मॅडम आदिलशाहीविषयी तुम्हाला काय माहिती आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आदिलशाही म्हणजे विजापूरची आदिलशाही. मग मी त्यांना दुसरा प्रश्न केला, आदिलशाहीमध्ये कोणकोणते सरदार होते त्या सरदारांची नावं मला सांगा. त्यावेळेचा सर्वात बलशाही अशा प्रकारचा सरदार कोणता होता, त्याचं नाव होतं अफजल खान, हा विजापूरचा आदिलशहातला. मॅडमने सांगितलं की डू यू नो अफजल खान, तुम्हाला अफजल खान माहीत आहे का. त्यांनी म्हणलं हो का माहीत नाही, सर्वात बलशाही सरदार अफजल खान आहे. मॅडम त्या अफजल खानाचं पोट ज्या माणसानं फाडलं ना त्याचं नाव होतं. तुम्हाला ह्या बाबी पटवून देता आले पाहिजेत. यस वी कॅन डू. मग पुन्हा दुसरा प्रश्न त्यांनी मला विचारला की तुळजाभवानीचं वेगळंच आहे, कारण का जगाच्या पाठीवर 51 शक्तिपीठ आहे. आपली महाराष्ट्रातली 3.5 शक्तिपीठ वेगळी, मात्र 51 शक्तिपीठ आहे. तर या 51 शक्तिपीठातलं हिंबुलगा जे आहे अफगाणिस्तान आणि बलुचिस्तानच्या बाजूला, म्हणजे जे पाकिस्तानमध्ये आहे, आद्य शक्तिपीठ हे पाकिस्तानमध्ये आहे. मग त्यांनी सांगितलं की तिथं देवस्थान किंवा तिथं अशा प्रकारचे दिवे असताना त्या तुळजाभवानीचं वेगळं महत्व काय. मी तुम्हाला सांगतो की या देवीवरला भरपूर अभ्यास केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जी काही 3.5 शक्तिपीठ आहेत, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तुळजाभवानीची तुळजाभवानी, तुळजापूरची तुळजाभवानी असेल, माहूरची देवी असेल, रेणुका असेल, किंवा अर्धपीठ ज्याला आपण म्हणता येईल, वणीची सप्तशृंगी असेल, या चारही देवतांचा, मला त्याला 3.5 शक्तिपीठ म्हटलं जातं, या चार देवतांचा ज्यावेळेस अभ्यास करतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसून येत आहे की आपली जी तुळजाभवानी आहे ही वीरांची देवता आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज रायगड परिसरामध्ये राहतात, प्रतापगडाच्या परिसरामध्ये राहतात किंवा पन्हाळ्याला राहतात, जिथून त्यांना जी कोल्हापूरची दिवी आहे 10-20 किलोमीटरवर आहे, मात्र तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूरला येतात. त्याचं कारण काय आहे, ही महिषमर्दिनी आहे, वीरांची देवता आहे. आता एवढं सांगूनही मॅडमचं काही त्यांना पटना गेलं. मग मी त्यांना सांगितलं मॅडम तुम्ही आता काय करा, तुमचं मी तिकीट काढतो तुळजापूरचं, तुम्ही तुळजापूरला या आणि तुळजापूरला आल्यानंतर तुम्ही गाडीतून खाली उतरल्याबरोबर जर माझ्या अंगात आलं तर माझं नाव दुसरं. तर अशा रीतीनं आपण आपले जे मुद्दे असतील आपले मुद्दे आपल्याला पटवून घेता आले पाहिजे. मित्रांनो या अभ्यासाच्या माध्यमातून काम करत असताना या गावचा किंवा परिसराचा किंवा या गुणवंतांचा ज्यावेळेस आम्ही सत्कार या ठिकाणी करत होतो, खरं तर आज मी फेटा मुद्दाम खांडेकर सांगितलं, फेटा मी घातलेला नाही, म्हटलं फेटा घालत नाही, कारण माझ्या आज वडिलांची पुण्यतिथी आहे आणि ही वडिलांची पुण्यतिथी गुणवंतांचा सत्कार माझ्या हस्ते करावा याच्यापेक्षा वडिलांना मला वाटतं की दुसरी श्रद्धांजली म्हणजे दहावी शाळा शिकल्यानंतर दुर्दैवाने कुठल्या गोष्टी काशांना मला शाळा सोडावी लागली. शाळा सोडून दिल्यानंतर डायरेक्ट 17 नंबर फॉर्म भरला, 11वी काही केलीच नाही, डायरेक्ट 17 नंबर फॉर्म भरला, 12वी केली आणि त्याच्यानंतर काहीतरी करायचं आहे
म्हणून पुन्हा आपण शिकावं थोडंसं बुद्धिधारीचा व्यवसाय चालू केला आणि हे व्यवसाय करत असताना मग बार्शीला आमची पाहुणे जी कंपनी त्या ठिकाणची होती तर त्यांनी मला सांगायचं की तुम्ही फॉर्म भरा बाहेरून फॉर्म भरायचे आणि माझ्याकडे ज्यावेळेस घरून म्हणजे हॉल तिकीट ज्यावेळेस माझ्याकडे जानेवारीमध्ये यायचं त्यावेळेला मी काय करायचं की आता अभ्यासक्रमाला सुरुवात करायची मला कुठले कुठले विषय आहेत ते जानेवारीमध्ये बघायचं आणि काही वेळेला तर असं आहे की मी आश्चर्य वाटतं माझी मला कधीतरी की मी फक्त बसमध्ये सोलापूरला जर माझं सेंट्रल असेल त्या 1.5-2 तासामध्ये अभ्यास केल्यानंतर सुद्धा मला वाटतं 60-65 मार्क्स त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे माझा पहिला पिरियड मी प्राध्यापक म्हणून काम करत असताना पहिला जो पिरियड असेल शिकवण्याचा किंवा शिकण्याचा तर तो डायरेक्ट शिकवण्याचा आला माझा आणि कॉलेजचा संबंधच आला नाही. मात्र तरी सुद्धा व्यवसायामध्ये चांगलं काम केल्यानंतर कारण 2005 म्हणजे मी जे काही माझ्याकडं उस्मानाबादला 2000 साली 6 जीसीबी मशीन तर त्यातल्या माझ्या 2 होत्या कारण पगार नाही मग काय करायचं व्यवसाय करायचा व्यवसायामध्ये सुद्धा मी टॉपला असलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण आवलंबलं आणि 2005 ज्यावेळेस मी दुसरी जीसीबी घेतली होती तर माझं भाग्य एवढं आहे की त्या जीसीबीचा पहिला खोऱ्या हा कामतेसरांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी लागला होता आणि मला वाटतंय की हे गाव बरकत देणार आहे गाव बरकत देणारं गाव आहे त्यामुळे या गावाला मी थोडंसं वेगळं समजतो. उद्याही मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आज खरं तर येऊ शकत नव्हतो मात्र ऋणानुबंध माझा या गावाचे आहेत म्हणून मी कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता सहजपणे आपल्या गावामध्ये येण्याचं या ठिकाणी त्यांनी कबूल केलं होतं. हे काम करत असताना मित्रांनो की आपल्याला काय काय करायचं आहे आणि कुठं जायचं आहे याचं निश्चितपणे भान असलं पाहिजे. फक्त एक आहे मनामध्ये उर्मी बाळा का होत नाही मला हे झालंच पाहिजे मी वारंवार या शब्दाला ट्रेस करतोय असं मरगळ्यासारखं बसायचं काही कारण नाही आहे. कुणी असेल मुले असतील की का होत नाही ही भावना तुमच्या मनामध्ये जोपर्यंत पेटत नाही ना तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण का भारताला लागलेला सध्यातला सर्वात मोठा रोग कुठला असेल काय नाही हो जाऊ द्या हो ही भानगडीत पडायचं नाही आपण बिलकुल नाही भानगडीत पडायचं ते गेलेले गेले. कारण ज्यावेळेस आम्ही बारकाईने निरीक्षण करतो मित्रांनो तुम्ही ती गाडी खेळता ना आगगाडी खेळता बघा तर आगगाडी खेळत असताना जो पहिल्या बाजूला इंजिनला जो लागतो ना झुकझुक करतो लहानपणी काय वाटत नाही निश्चितपणे जो पहिल्या बाजूला असतो ना तो उद्याचा नेता आहे लक्षात घ्या. मग तो कलेक्टर होईल तो नेता होईल किंवा काहीतरी होईल आणि जो मागच्या बाजूला असतो तो निश्चितच गावचा सरपंच होईल किंवा काहीतरी निश्चितच होणार आहे आणि बाजूला जो बसलेला आहे की काय नाही काय करायला येते ते असेच बसलेले आहेत कुठून. तर त्यामुळं या सर्व बाबीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर ह्या आढावा घेत असताना मी कुठला विषय बोलू सर म्हणजे किती विषय माझ्याकडे आहेत हा भाग वेगळा मात्र आपल्या परिसराचा अभ्यास करीत असताना इथं काही तुळजाभवानीची मालिका लिहिली त्याचबरोबर हैदराबाद मुक्ती संग्रामाचं सरणी असताच भरपूर काही सांगितलं. तर हे सांगत असताना मी तुम्हाला सांगतो की आपण खऱ्या अर्थानं उद्या स्वातंत्र्य झालो 17 सप्टेंबर 1948 आपण स्वातंत्र्य झालो मात्र त्याच्या 2 दिवस अगोदर फक्त हैदर आपला जर इथला उल्लेख फक्त तुळजापूरचा करायचा झाला तर 13 सप्टेंबर रोजी आपली इथं मिलिटरी आली ती जी काय आपली मिलिटरी जी असेल ती 13 सप्टेंबर रोजी या ठिकाणी तुळजापूरला दाखल झाली होती आणि ती तुळजापूरला दाखल झाल्यानंतर आपण जर पाहिलं असेल की खालचं खंडोबाचं जे मंदिर आहे त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या परिसरामध्ये त्या माळावर आपले जे रणगाडे त्या ठिकाणी दाखल झाले आणि बाकीचा जो निजामाची जी फौज होती ती निजामाची फौज जे घाटशिळ आहे त्या घाटशिळ परिसरामध्ये किंवा ती जी झोपडपट्टी आहे सर्व काही झोपडपट्टी ही झोपडपट्टी किंवा जो काही असेल तर ते खऱ्या अर्थानं सैन्याचं मैदान त्या ठिकाणी होतं ते तुळजापूरला बाकी वाढलेलं जे गाव आहे तर त्या ठिकाणाहून म्हणजे खास करून जे आपल्याला वरच्या बाजूला जे घाटशिळ दिसते तर घाटशिळच्या वरचा जो काही त्यावेळेचं चित्र वेगळं आहे कारण का त्यावेळेला हे घाटशिळ पडलं होतं तर त्याच्या वरच्या बाजूला जी गॅलरी होती तर त्या गॅलरीमध्ये बरेचसे त्यांनी बॉम्बगोळे त्या ठिकाणी ठेवले होते छोट्या तोफा त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या आणि याच्या सहाय्यानं हे 13 सप्टेंबरला ज्यावेळेस युद्धाला सुरुवात झाली आपल्या भारतीय सैन्यापुढे सर्वात मोठी अडचण कुठली होती माहिती आहे तुम्हाला की बॉम्बार्डमेंट करावे ठीक आहे बॉम्बगोळे टाकावे अडचण कुठली नाही आहे मात्र सर्वात मोठी अडचण आहे ती कुलस्वामीने त्या मंदिराला धोका पोचला तर काय करायचं याच्याकरता 3 वाजता आणि छुटफुट लढाई त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि हे लढाई होत असताना सैन्यानं आपल्या शेवटी गृहमंत्रालयाला तार पाठवली असं काय करायचं आहे त्यांनी सांगितलं जपून जे काय करत असेल त्या देशासाठी करायचं आहे त्यामुळे तुम्ही आपल्या जी काही कारवाई असेल चालू करा आणि मग 3 वाजता पहिला जो तोफेचा गोळा या ठिकाणी एकाच गोळ्यानं आपण तुळजापूर जिंकलेला आहे एकाच गोळ्यानं तर ते तुळजापूरमध्ये 3 वाजता एक पहिला जो काय गोळा असेल तोफेचा गोळा त्या ठिकाणी सोडला. सैनिकांना असं का वाटलं याचं उत्तर याच्यामध्ये आहे त्याचं कारण असं होतं की सैनिकांना काय वाटायचं की घाटशिळचं जे काही तिथं शिखर दिसतं तुळजाभवानीचं मंदिर आहे का किंवा काय वाटायचं त्यांना त्यामुळे ते
कुत्राही करत होते मात्र त्यांना कळले की घाशीळ आहे तिथं खाली दगडच आहे त्यामुळे तिथे काही नुकसान पोहोचणार नाही. त्यामुळे दुपारी 3 वाजता ज्यावेळेस त्यांनी पहिला गोळा जो असेल त्या शिखराला सोडला आणि शिखरावर असणारे बरेचसे काही बॉम्ब होते त्यांचा एक मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला आणि कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता जी रथाकारांची फौज होती जी निजामाची फौज होती पाठीमागे त्या ठिकाणी पळायला लागलेली. म्हणजे अगदी थोड्या सावलीमध्ये आपल्याला कुलस्वामींच्या रूपानं या हैदराबाद संस्थानमधला पहिला विजय सुद्धा आपण तुळजापूरनं त्या ठिकाणी दिलेला आहे. मग ज्यावेळेस रंगाडेवरच्या बाजूला आल्यानंतर त्या ठिकाणी आपला विजय आता साजरा झाला असं वाटलं आणि असं वाटल्यामुळं काय झालेलं आहे की त्या चौकामध्ये शिवाजी चौक काही नव्हता त्यावेळेला, त्या चौकामध्ये आत्ताचा चौक समजू आपण, तर त्या ठिकाणी रंगाडे तिथं थांबले आणि रंगाडे थांबून त्यांना वाटलं की आता ठीक आहे रंगाड्याचे दोन जे मांगेराम जे पंजाबचे राहणारे हरियाणाचे राहणारे मांगेराम असतील तो मांगेराम त्याचा मित्र त्या ठिकाणी उतरला रंगाड्याला आणि विजयी मुद्रेने तो इकडे तिकडे पाहायला लागला. पाठीमागून रजाकारांनी दोन गोळ्या घातल्या आणि या हरियाणाच्या 21 वर्षे आणि 25 वर्षे वयाच्या दोन मित्रांनी आपल्या तुळजापूरसाठी बलिदान त्या ठिकाणी दिलं आहे आणि यांच्या समाधीवर तुम्हाला पाहिजे असतील तर तुळजापूरमध्ये ज्यावेळेस आपण शिवाजीचा पुतळा पाहतो त्याच्या पाठीमागच्या ज्या दोन समाज आहेत तर त्या दोन समाजामध्ये आपल्या वीरांनी 13 सप्टेंबरला दिलेलं जे बलिदान आहे आपल्यासाठी ते तिथं पाहायला आपल्याला. तर अशा रीतीनं आपला जो काही विजय उत्सव असेल हा तुळजापूरचा विजय उत्सव खऱ्या अर्थानं 13 सप्टेंबरला सुरुवात झाली आणि शेवटी हे रंगाडे म्हणजे किंवा बाकीचा मुक्तीसंग्राम फार मोठा विषय आहे, मी त्याचं काही कथन करत नाही आहे. हे सर्व काही त्या ठिकाणी तिथं पोहोचल्यानंतर 17 सप्टेंबरला म्हणजे आपल्याला उद्याच्या दिवशी त्या ठिकाणी विजय मिळवला आपल्याला दिसतोय. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा विजय उत्सव साजरा आहे किंवा उद्याचा सण जो असेल आपल्यासाठी खऱ्या अर्थानं विजयाचा सण आहे. आणि जाता पर्यटनावर थोडंसं बोलेल मित्रांनो, सर लोक असतील किंवा आपल्याला सांगेल थोडंसं फिरायला शिका आपण, खास करून आपल्या ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी तर फिरायला निश्चित शिकावं. आता फिरणे म्हणजे काय वेगळं नाही आहे, फिरण्याचा अर्थ काय होतो म्हणजे तुम्हाला भरपूर काही शिकता. सर्वात जास्त जर तुमची प्रगती मनाची करायची असेल किंवा करत असाल तुम्ही तर ती सहलीमुळे होते म्हणजे फिरण्यामुळे होते. पर गावला तुम्ही गेलात वेगळंवेगळं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आता मी परवा सिक्कीमला गेलो, तिथले राज्यपाल साहेबांचं आम्हाला आमंत्रण होतं, 4 दिवस मी सिक्कीमला होतो. आपले श्रीनिवास पाटील साहेब राज्यपाल त्यांचा पाहुणचार घेण्याचं आम्हाला तिकडे भाग्य लाभलं आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे 4 दिवसामध्ये माझं नेहमी अनुकरण करायचं काम असतं तर 4 दिवसामध्ये मी सिक्कीमला गेलो आणि सिक्कीम पाहिल्यानंतर मला इथं आल्यानंतर वेगळे पण दिसायला लागले. आता कुठलं वेगळे पण आहे, एक तर सिक्कीम कुठं नाही तुम्हाला चायनाची बॉर्डर, चायना अगदी जवळ आहे, म्हणजे तुम्ही ज्या बाउंड्रीला गेलो ना तर चायना समोरून दिसतो इथं. तर तिथं गेल्यानंतर एक तर 12 महिने बर्फ आहे त्यामुळे काही पिकायचा विषयच नाही आहे आणि अलीकडचा जो भाग आहे तो संपूर्ण भाग म्हणजे अतिशय थंडी म्हणता येत नाही, कोल्ड अशा प्रकारचं वातावरण, प्रति काश्मीरचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं म्हणजे आपली वडाची झाडं पाहिली ना, त्या वडाच्या झाडाचं आयुष्य आम्ही चर्चा करत होतो, किमान 400 वर्षाच्या पुढचा असावं, किमान 400 वर्ष म्हणतो तुम्हाला. आणि तशानुसार ज्यावेळी सिक्कीमला आम्ही गेलो तर तिथली झाडाची उंची किमान किती होती, 60 फूट 80 फूट 100 फूट उंचीची झाडं, म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता कशा प्रकारची झाडं असतील. आणि डोंगराची उंची किती, आपलं तुळजापूर जर पाहिलं असेल तर तुळजापूरचा डोंगर हा साधारणतः 400 फूट आहे, 400 फूट ते 500 फूट धरलं तर तिथल्या डोंगराची उंची 14,800 फूट. मग मी ज्यावेळेस गाडीत पुढल्या बाजूला बसलो, माझी मित्र कंपनी मागं होती, मला म्हटलं उगच उगं मला पुढं बसवलं कारण साईडला बघू शकत नाही आपण. तर हे पाहत असताना ठीक आहे बाकीचा डोंगरदऱ्या त्यांना मिळाला तो भाग वेगळा, मात्र आपल्याला शिकायचं काय तिथं काय पाहिलं मी याचं मला इथं चर्चा तुमच्याशी करायची होती. मित्रांनो, सिक्कीम राज्य जर आपण पाहिलं तर सिक्कीम आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यापेक्षा सिक्कीमची क्षेत्रफळ जे असेल ते अतिशय कमी आहे, म्हणजे आपल्यापेक्षा 1,000 क्षेत्रफळ, मला वाटतं 7,000 आसपास आपलं क्षेत्रफळ आहे, त्याच्यापेक्षा सिक्कीम हा राज्य लहान आहे. तर या राज्याचं वैशिष्ट्य काय आहे की इथं हे कुणाला सांगावं लागत नाही की बाबा कुटुंब नियोजन करा, तिथं वेगळं मला पाहायला मिळालं, तिथं दुसरा मुलगा झाला की त्याला 20,000 सरकार बक्षीस देते. कारण तिथल्या माणसांना माहीत झालंय की आपण किती मुलं वाढवू शकतो, तिथल्या माणसांना माहीत झालंय, त्यामुळं दुसरा मूल झालं की त्याला 20,000 बक्षीस आहे आणि त्याच्या दुधाकरता दरमहा 500 रुपये तिथं अनुदान दिलं जातं. मात्र सत्ता कुटुंब पद्धती असल्यामुळं स्त्री आणि पुरुष हा भेदभाव तिथं नाहीच आहे. काही भाग जर मला असा दिसला सिक्कीम मधला की तिथं मुलांना नांदायला लावला, मात्र सत्ता कुटुंब पद्धती म्हणजे मुलगा जर फिट असेल तो काम व्यवस्थित करतोय का मग पास करायचं मग त्याला स्वीकारायचं नाही तर पुन्हा माघारी पाठवून द्यायचं, अशा प्रकारची पद्धत तिथं मला दिसली. दुसरा विषय आहे की तिथं दारू जरी फ्री असली तरी सुद्धा जिंकताना कोणी रस्त्याला दिसलं नाही, त्या प्रांतामध्ये किंवा सिक्कीममध्ये कुणी हॉर्नच वाजवत नाही आहे, हे महत्वाचा विषय आहे, हॉर्न वाजवत नाही, गाड्याचा स्पीड अतिशय कमी तिथं असतो.
म्हणजे या बाबी कशा करतात मित्रांनो, की माझ्यापासून तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे अशा प्रकारची प्रवृत्ती त्या राज्यामध्ये गेल्यानंतर मला दिसते. आणि बाकीचं म्हणाल केरळ असेल किंवा सिक्कीम असेल, नेपाळ सारखं गरीब राष्ट्र असेल, तर या राज्यामध्ये तुम्ही कुठंही गेलात तर उघड्यावर तिथं लघवीला बसलेला माणूस आपल्याला दिसत नाही. ते आपणच आता कुणी वर्ण सांगायची आवश्यकता नाही. या काही सवयी ज्या असतील, राष्ट्र घडवण्याकरता ज्या सवयी असतील, हे राष्ट्र घडवण्याच्या सवयी माझ्यापासून चालू करायच्या आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस लहानपणी जगत असताना मित्रांनो, प्रत्येकाने आपण एक वाक्य मनामध्ये घ्यायचं आहे की माझं वाचन असलं पाहिजे. पेपर वाचन करा, पुस्तकं कुणाकडून मिळवा, हे बघा किती मोठी मंडळी आहे. अहो यांचं मी 10 वेळेस तुमचंच अभिनंदन एवढ्या करता करतो. नाहीतर काय असतं की एकदा मोठा झाला माणूस की गावाकडे फिरकत नाही आहे. सर्वांची मनोगत मी ऐकली, मला तुम्ही हाक मारा, मी 2 मिनिटांमध्ये तयार आहे म्हणतात. एवढी मोठी माणसं तुमच्याकडे आहे, त्यांच्याकडून पुस्तके घ्या. आणि सरनी सांगितल्यासारखं पुस्तक वाचलं की मस्तक खवळतं, आणि मस्तक खवळल्यानंतर कुणाकडून नतमस्तक व्हावं हे तुम्हाला निश्चित करत आहे. त्यामुळं या सर्व गोष्टीचा तुम्ही आढावा घ्या. आणि तशा प्रकारे जर जगाला त्यावेळेस शिकताल तुम्ही, तर त्यावेळेला मला वाटत नाही की फार मोठं काही वेगळं अशा प्रकारचं करावं लागेल. मला बोलायसारखं भरपूर आहे, मात्र वेळ ही त्या ठिकाणी भरपूर झालेला आहे. मात्र हे पाहत असताना मी माझं एक या ठिकाणी मत व्यक्त करतो मित्रांनो, की सर मला 2 वर्षांनं असेल, 4 वर्षांनं असेल, पुढचं माझं बोलावणं मला बोलवा. ज्या दिवशी आपल्या गावचा मुलगा एमपीएससी पास होईल आणि त्याचा सत्कार याच मंदिरामध्ये होईल, आणि त्या कार्यक्रमाला मी निश्चित खाली बसून तो सोहळा पाहे. अशा प्रकारची भैरवनाथ चरणी या असणाऱ्या सर्व देवतेंच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि मला आपण बोलावला, माझाही या ठिकाणी सन्मान केला, त्याबद्दल मी आपलं ऋण व्यक्त करतो. आणि आपलं इथं येणं जे असेल ते येणं एवढ्या करता महत्वाचं आहे, कारण वारी निघाली पंढरीला विठ्ठल विठ्ठल म्हणायचं असतं, वाट अगोदर ठरलेली असते, आपण फक्त चालायचं असतं. जय हिंद, जय महाराज. माहिती करणार आहे.